पुण्याच्या लोणावळ्यात स्मशानभूमीचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडले. स्मशानभूमीच्या उद्घाटनाला चला म्हटलं की मला भीतीच वाटते असं फडणवीस यांनी म्हटलं. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी त्यांच्या आक्रमक वृत्तीमुळे ओळखले जातात. आक्रमक आणि अभ्यासपूर्ण वृत्तीनं ते अनेकदा विधानसभेतही विरोधकांना धारेवर धरतात. हेच आक्रमक निर्भीड फडणवीस जेव्हा घाबरतात तेव्हा अनेकांना हसू आवरत नाही. राज्याच्या राजकारणात कोणालाच घाबरत नाही असं म्हणणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला घाबरतात अशी कबुली दस्तूर खुद्द फडणवीसांनीच दिली. पुण्याच्या लोणावळ्यात स्मशानभूमीचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं तेव्हा स्मशानभूमीच्या उद्घाटनाला चला म्हटलं की मला भीतीच वाटते असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याचं कारण हेही त्यांनी सांगून टाकले. फडणवीस म्हणतायत, मी नागपूरचा महापौर असताना तेव्हाच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या वार्डात गेलो होतो. तिथं स्मशानभूमीच्या उद्घाटनावेळी मला पहिलं लाकूड ठेवायला लावलं, मग इतरांनी सरण रचलं, त्यानंतर टेंबा हातात देऊन अग्निही द्यायला लावला असं म्हणताच एकच हशा पिकला, पण सुदैवानं तुम्ही तसं काही केलं नाही, हे माझं नशीबच म्हणायचं असंही त्यांनी म्हटलं आहे. मला थोडी भीतीच वाटते. याचं कारण असं आहे की मी नागपूरमध्ये महापौर असताना एका स्मशानभूमीच्या उद्घाटनाला गेलो. आमच्या तेव्हाच्या विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागात ती स्मशानभूमी तयार झाली होती. तिथे गेल्यानंतर कोनशिलेचं अनावरण केलं, मग ते म्हणाले बघायला चला, तर तिथे ते आपल्या लोखंडी बाग लावून लाकडं कमी लागतात अशी ती व्यवस्था करण्यात आली होती. मग म्हणाले आता तुम्ही पहिलं लाकूड टाका, मग पहिलं लाकूड टाकलं, मग त्यांनी लाकडं वाचले कोणीतरी आले तर त्याची बॉडी ठेवली, तो टेंबा भेटला, टेंबा माझ्या आपली भीती मला वाटते तुम्ही चांगल्या प्रकारे उद्घाटन केलं आणि अशा प्रकारे कुठली मुळे माझ्या आणली याबद्दल तुमचा आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.